अकोला जिल्ह्यात विधानसभेचे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदारसंघांच्या पुनर्रचनेत अकोला आणि बोरगाव मंजू या मतदारसंघाचे विभाजन होऊन अकोला पूर्व व अकोला पश्चिम हे 2 मतदारसंघ नव्याने निर्माण झाले, तर बोरगाव मंजू हा मतदारसंघ रद्द झाला. अकोला जिल्ह्यात अकोट, बाळापूर, मोतीजापूर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम असे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. 1962 मध्ये अकोट मधून गोपाळराव बाजीराव खेडकर, बाळापूर मतदारसंघातून श्रीराम हरिभाऊ मानकर, मूर्तिजापूर मतदारसंघातून कुसुमताई कोळपे, बोरगाव मंजू मतदारसंघातून दगडू पळस पगार, अकोला मतदारसंघातून मधुसूदन वैगाळे, 1967 मध्ये अकोट मधून गोपाळराव बाजीराव खेडकर, बाळापूर मतदारसंघातून एम ए वैराळे, मूर्तिजापूर मतदारसंघातून पी बी तिडके, बोरगाव मंजू मतदारसंघातून नीळकंठ श्रीधरराव उर्फ नानासाहेब सकपाळ, अकोला मतदारसंघातून जमनालाल गोयंका, 1972 मध्ये अकोट मधून बाळासाहेब उर्फ मनोहर भिकाजी तायडे, बाळापूर मतदारसंघातून बाबासाहेब उर्फ गोविंदराव सरनाईक, मूर्तिजापूर मतदारसंघातून प्रतिभाताई तिडके, बोरगाव मंजू मतदारसंघातून नीळकंठ श्रीधरराव उर्फ नानासाहेब सकपाळ, अकोला मतदारसंघातून जमनालाल गोयंका, 1978 मध्ये अकोट मधून सुधाकर रामचंद्र गणगणे, बाळापूर मतदारसंघातून प्रकाशचंद्र गुजराती, मोतीजापूर मतदारसंघातून नांदेराव मुकुंदराव ठाकरे, बोरगाव मंजू मतदारसंघातून रावसाहेब उर्फ माणिकराव आपोतीकर, अकोला मतदारसंघातून मोहम्मद अजहर हुसेन, 1980 मध्ये अकोट मतदारसंघातून बाळासाहेब उर्फ मनोहर भिकाजी तायडे, बाळापूर मतदारसंघातून प्रल्हादराव नारायणराव खोडे, मूर्तिजापूर मतदारसंघातून सुरेश वालजी कानोट, बोरगाव मंजू मतदारसंघातून अरुण विष्णू दिवेकर, अकोट मतदारसंघातून मोहम्मद अजहर हुसेन, 1985 मध्ये अकोट मधून सुधाकर रामचंद्र गणगणे, बाळापूर मतदारसंघातून गोवर्धन खोटरे, मूर्तिजापूर मतदारसंघातून सुहास भगवंतराव तिडके, बोरगाव मंजू मतदारसंघातून वसंतराव धोत्रे, अकोला मतदारसंघातून रामचंद्र शंकरराव गायकवाड, 1990 मध्ये अकोट मधून जगन्नाथ सीताराम ढोणे, बाळापूर मतदारसंघातून किसनराव बाबूराव राऊत, मूर्तिजापूर मतदारसंघातून मखराम पवार, बोरगाव मंजू मतदारसंघातून गजानन दाळू गुरुजी, अकोला मतदारसंघातून अरुण दिवेकर, 1995 मध्ये अकोट मधून रामेश्वर उर्फ रामाभाऊ वासुदेवराव कराळे, बाळापूर मतदारसंघातून नारायण हरिभाऊ गवानकर, मूर्तिजापूर मतदारसंघातून मोतीराम लहाने, बोरगाव मंजू मतदारसंघातून गुलाबराव रामराव गावंडे, अकोला मतदारसंघातून गोवर्धन शर्मा, 1999 मध्ये अकोट मधून रामदास मणिराम बोडखे, बाळापूर मतदारसंघातून लक्ष्मणराव तायडे, मूर्तिजापूर मतदारसंघातून संजय श्यामराव धोत्रे, बोरगाव मंजू मतदारसंघातून दशरथ मोतीराम भांडे, अकोला मतदारसंघातून गोवर्धन शर्मा, 2004 मध्ये अकोट मधून गुलाबराव रामराव गावंडे, बाळापूर मतदारसंघातून नारायण हरिभाऊ गवानकर, मूर्तिजापूर मतदारसंघातून तुकाराम बिडकर, बोरगाव मंजू मतदारसंघातून हरिदास पंढरी भदे, अकोला मतदारसंघातून गोवर्धन शर्मा, 2009 मध्ये अकोट मधून संजय लक्ष्मण गावंडे, बाळापूर मतदारसंघातून बळीराम शिरस्कार, मूर्तिजापूर मतदारसंघातून हरीश पिंपळे, अकोला पश्चिम मतदारसंघातून गोवर्धन मांगीलाल शर्मा,
अकोला पूर्व मतदारसंघातून हरिदास पंढरी भदे, 2014 मध्ये अकोट मधून प्रकाश गुणवंतराव भारसाकळे, बाळापूर मतदारसंघातून बळीराम शिरसकार, मूर्तिजापूर मतदारसंघातून हरीश पिंपळे, अकोला पश्चिम मतदारसंघातून गोवर्धन मांगीलाल शर्मा, अकोला पूर्व मतदारसंघातून रणधीर प्रल्हादराव सावरकर, 2009 मध्ये अकोट मधून प्रकाश गुणवंतराव भारसाकळे, बाळापूर मतदारसंघातून नितीन देशमुख, मूर्तिजापूर मतदारसंघातून हरीश पिंपळे, अकोला पश्चिम मतदारसंघातून गोवर्धन मांगीलाल शर्मा, अकोला पूर्व मतदारसंघातून रणधीर प्रल्हादराव सावरकर,